नमस्कार मंडळी, आपण आता आलो आहोत वेंगुर्ल्यामधील कॅम्पामध्ये असलेल्या स्वामी समर्थांच्या मठामध्ये. हे समोर तुम्हाला दिसतं आहे कॅम्प, माडा कॅम्प आहे. कारण आपण ह्या रस्त्याने सरळ आल्यावरती तुम्हाला स्वामींचं मंदिर दिसत असेल बघा. एक गेट बनवलेलं आहे, आपण आता आतमध्ये जाऊया. आजूबाजूचा परिसर बघा. Thank you.
गेलं आहे आणि ही त्यावेळी जुनी तळी होती, म्हणजे टपकं कॅप पद्धतीचं होतं हे. त्याच्या वडिलाने हे केलं, आता ह्याच्यात पाणी नाही आहे पण पावसात पाणी आहे, आजही ह्याच्यात पाणी आहे. ओके, पण हे कसं आहे, त्यांनी जरा बांधकाम केलं, त्यांना काय म्हणे स्वप्न दृष्टांत वगैरे काही झाला तरी बांधून घे म्हणून. ओके, त्याप्रमाणे त्यांनी ते बांधले. ओके, नुसतेच बांधलेले. मग आम्ही त्याच्यावरती मग काय केलं की इथून समजा कोण जनावर आहे, कारण फुल भरते पावसाळ्यात, त्यामुळे ह्याला फक्त फेन्सिंग केलं, वरती फेन्सिंग केलं. ओके, आणि ह्याला जिवंत झरे आहेत? जिवंत झरे आहेत. ओके, म्हणजे आता सध्या, आताही जरी त्याचा गाळ उपसला ना तरी तुम्हाला शुद्ध पाणी मिळणार. ओके, हे पाणी कसं गोड आहे, कसं गोड आहे, विहिरीसारखं पाणी आहे. ओके, आणि आजूबाजूचा परिसर, आजूबाजूचा परिसर हा मठाचाच परिसर आहे सगळं. हे दोन कुळांची घरं आहेत ही दिसत आहेत, ती त्या 100 वर्षापूर्वीपासूनचाच त्यांचा हिशोब आहे तो, म्हणजे एकत्र हे सगळे करतात ती लोक. आणि हा जुना जो परिसर म्हणतात हा असा आहे मठाचा, 3.5 एकरचा एरिया आहे, 3.5 स्वामींचा मठाचा पूर्ण. पेमेंट आहे एका बागबागायचं आहे. पूर्वी इथं शेती व्हायची, समोरीकडे शेती व्हायची, इकडे मॅनपॉवर कमी झाल्यामुळे ना शेती हा विषय मागे पडला. ओके, त्याशिवाय काय जे होईल ते बागायती पद्धतीनेच करायचं आणि बागायतीचं उत्पन्न. ओके, त्यामुळे आणि हे मठ हा औदुंबर, तुम्ही औदुंबर झाड बघत असाल, हे औदुंबर फार जुना आहे बघून औदुंबर, बाकी एकदम शांत आणि प्रसन्न. इव्हन उन्हाळ्यात सुद्धा इथं थंडावा असतो. ओके, तिकडे तुम्हाला आतमध्ये पादुका बघायला मिळत असतील बघा, ह्या आतमध्ये ह्या पादुका, ह्या पाषाणी पादुका ह्या केलेल्या बघा, पाषाणी पादुका, पाषाणी पादुका आहे. कोणाच्या पादुका आहे म्हणजे? नाही नाही, दत्त महाराजांच्या, दत्त महाराजांच्या स्थापन. ओके, दत्त महाराजांच्या पादुका म्हणून स्थापन केलेल्या आहेत. त्यांनी हुबळीला कारागीर आहेत ह्या पद्धतीचे, हुबळीला. ओके, त्यांच्याकडून हे फक्त बनवून घेतलं. ओके, मुळात इथं पादुका नव्हत्या पण ज्यावेळी त्याचा जीर्णोद्धार केला तरी मग नुसता औदुंबर ठरण्याचे थोडं पादुका त्याच्या. बरोबर, पादुकांची दत्त संप्रदायात पादुकांना महत्व आहे. बरोबर, आता आपण वरती जाऊ, आता आपण देवळात जाणार आहोत. देवळात जाऊ, देवळाबद्दल काही थोड्या गोष्टी आपण जाणून घेऊया काकांकडनं. इकडे तुम्हाला चिकूचं झाड दिसत असेल, झाड आहे, चिकू पण आहेत दिसत असेल, वरती पण ते बघा, वरती मोठा चिकू आहे. हे दीपमाळी आहे, याला दीपमाळ असं म्हणतात. दीपमाळ हे तुळशी वृंदावन आहे. आपण आता मंदिरामध्ये प्रवेश करतो, हा त्याच्या बाजूचा परिसर. हे अगोदरपासून बांधले पत्र्याचं की नाही केलेलं आहे? पूर्वी फक्त मठ होता आणि त्याच्यानंतर काही वर्षाने म्हणजे 1980 सालानंतर थोड्या थोड्या सुधारणा होत गेल्या, भाविकांनी केल्या, कोणाला हे झालं सेवा म्हणून, तर ही सगळी सुधारणा त्याच्या 80 सालाच्या नंतर सुरू झाली. त्याच्यानंतर हे जसं अन्नदान महाप्रसाद व्हायला लागले मठात, भाविक यायला लागले, प्रचिती यायला लागली, त्याच्यानंतर हे सगळं करणं गरजेचं पडलं. मग ते एकदा सुरू केल्यानंतर भाविकांच्या सहकार्याने हे सगळं झालेलं आहे. बरोबर, नाहीतर इथं हे शेड वगैरे काहीच नव्हते. बरोबर, फक्त तिथपर्यंतच होतं. बरोबर, हे त्याच्यानंतर झालं. हे बाजूचं जे तुम्ही पाहत आहे हे फळ संशोधन केंद्र, कोकण कृषी विद्यापीठाचा काजूचा फार्म आहे. बरोबर, हा जो वड आहे हा स्व मठाच्यापेक्षा जास्त वर्षांचा आहे, म्हणजे जास्त जुना आहे. जास्त जुना आहे. हो, मला हा वड दिसत असेल भरपूर, भला मोठा बघा केवढा मोठा आहे. पण त्याच्यात वड औदुंबर असे सगळं मिक्स आहे. इथे वर्षाला ब्राह्मण भोजन होतं. ओके, वर्षाला एकदा ब्राह्मण म्हणजे सगळ्यांकडून ते खाली भटवाडी जो एरिया आहे हा हा, तिथले सगळे ते शेतकरी लोक, इकडचे जवळपासचे लोक असं सगळं म्हणजे 250-300 लोकांचं भोजन होतं डिसेंबर महिन्यात. बरं, चला मंडळी आपण आतमध्ये जाऊया. आपण पहिलं स्वामींचं दर्शन घेऊया आणि नंतर मग गुरुजींबरोबर सगळ्या गोष्टीची माहिती घेऊया.
मी बघत असाल मंदिर पूर्ण कौलारू घरामध्ये जसं आहे ते सांगितलं तसं स्ट्रक्चर आहे. फक्त लादे आणि ह्या सगळ्या गोष्टी आता बसवलेल्या आहेत. स्वामी मला मंत्र इथे दिलेलं आहे लिहून इथे भक्तांसाठी काही सूचना पण दिलेल्या आहेत. तसंच राईट साईडला स्वामी कृपातीर्थ तारक मंत्र पण दिलेला आहे. अष्टकडी आहे आणि श्री स्वामी समर्थांची प्रसहरी आहे. तसंच वर्षाला जे काही कार्यक्रम होतात वार्षिकोत्सव आनंद महाराजांनी जे ज्यावेळी हे केलं मठ स्थापन झालं त्यावेळी जे वार्षिक जे कार्यक्रम व्हायचे त्यांच्या जमान्यापासून ओके त्याची ही यादी आहे म्हणजे त्या वर्षाची पूर्ण हा वर्षाची म्हणजे तिथीप्रमाणे जे उत्सव होतात ते वर्षाचे वर्षाचे म्हणजे स्वामींची गुरुद्वादशी दिवाळीच्या आधी येते ती त्रयोदशी द्वादशी त्याच्यानंतर दत्तजयंती स्वामींचा प्रगट दिन पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी आणि त्याच्या स्वामींची पुण्यतिथी त्याच्यानंतर आनंद महाराजांची पुण्यतिथी ज्येष्ठ महिन्यातली बरोबर आणि गुरुपौर्णिमा हे वर्षाचे आणि उद्या येणारा गुरुप्रतिपदा ओके रविवारचं हे वर्षाचे कार्यक्रम आणि त्याप्रमाणे अन्य भाविकांना जे अनुभव येतात बरोबर तर ते स्वामींना काही ना काही ते मनातून सांगत असतात बरोबर की आमचं असं झालं तसं झालं मग ते ज्या ज्या वेळी सांगतात अन्नदान महाप्रसाद करायचं आहे असे कार्यक्रम महिन्यातून एकदा होतातच होतात अन्नदान कमीत कमी झाले तर दोन दोन तीन तीनही होतात बरोबर महिन्यात बरोबर अन्नदानाचे पण हे वर्षाचे आणि कमीत कमी एक अन्नदान तरी महिन्याला होतच होता ओके त्याच्यामध्ये भंडारा टाईप हा भंडारा अन्नदान महाप्रसाद ओके कमीत कमी 7-8 हजार मंडळींचा महाप्रसाद होतो ओके कुठच्या ह्याला पण वार्षिक कार्यक्रमाला थोडी संख्या जास्त असते बरोबर प्रसादाला. म्हणून स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये स्वामींची मूर्ती दिसत असेल स्वामी समर्थ महाराजांचा मठ गाभारा आहे. आजूबाजूला पण बघूया आता स्वामींची मूर्ती हे जे चित्र काढलेलं आहे हे हरिकृष्ण होळजी यांनी आसोली वेंगुर्ला इथून काढलेले बघा 13/12/97 रोजी स्वामी चरणी अर्पण केलेले आहे. दत्तजयंती त्या दिवशी दत्तजयंती होती ब्रह्मांड स्वरूप ब्रह्मांड स्वरूपामध्ये काढलेलं आहे बघा चित्र हे एक सुप्रीम कोर्टाचे ॲडव्होकेट आहे पनवेलला असतो तर त्याने स्वामींच्या शिष्यांचं आपल्या तोडीचे जे केले आहेत त्यांनी हां तर त्यांचे काही फोटो कलेक्शन्स जे आहेत की त्यांच्या मूळ प्रती त्याने कुठून कुठून मिळवलं त्याचं कलेक्शन आहे. Thank you.
ह्याच्या तुम्हाला पादुका दिसत आहे, या इकडे लाळेतून काढलेल्या पादुकांची पूजा होते, या गुरुवारी तुम्हाला बघायला मिळतील. गुरुजी आपल्याला सांगतीलच, त्याच्याबद्दल पण माहिती देतील. ही जी खिडकी आहे, आपण दर गुरुवारी पादुकांच्या दर्शनाला पादुका इथं ठेवतो. ओके, खिडकीच्या समोर या फोटोच्या बरोबर समोर. पण आता तुर्ताला सद्यस्थिती एक वर्ष झालं की शासनाच्या गाईडलाईन प्रमाणे कोरोनामुळे ते तिथं हे करावं लागेल, जेणेकरून एक सोशल डिस्टन्सिंग राहावं. बरोबर, ते आता झाल्यानंतर पुन्हा होतं तसंच पूर्वपार इथंच दर्शनाला ठेवणार. बरोबर आहे, पण सध्या आपण इथं ठेवतो. ओके, आणि ही पालखी जी दिसते मला, ही पालखी वर्षाचे जे कार्यक्रम होतात स्वामींचे, त्या कार्यक्रमांना पालखीची प्रदक्षिणा मंदिराच्या मूर्ती असते समाधी आणि. ओके, म्हणजे वाजत गाजत सगळे. हा, अभंग कीर्तन म्हणजे ही पालखी प्रदक्षिणा, एक प्रदक्षिणा केली जाते वार्षिक उत्सव, वार्षिक उत्सवामध्ये. फक्त पावसाळ्याच्या दिवसात फक्त पालखी प्रदक्षिणा नाही. हा कधी होतो पालखी प्रदक्षिणेचा कार्यक्रम? प्रदक्षिणा आपली गुरुद्वारदशीला होते, दत्ता जयंतीला होते, स्वामींच्या प्रगट दिनादिवशी होते, स्वामींच्या पुण्यतिथी. ओके, म्हणजे चार वेळा? चार वेळा वर्षातून, चार वेळा वर्षातून चार वेळा. कारण काय होतं, अनंतनाथ महाराजांच्या पुण्यतिथीला सुद्धा पावसाळा असतो. बरोबर, आणि पालखीचं एकदा शास्त्र असं म्हणे सांगतात की एकदा पालखी जर तुम्ही सुरू केली तर तिथं पाऊस असो किंवा काही असो तुम्हाला ते काढावीच लागते. बरोबर, मग त्यांच्याच जमान्यात त्यावेळी त्यांनी पावसाळ्यात प्रदक्षिणाच नाही, त्यामुळे स्वामींच्या पुण्यतिथीपर्यंत मे महिन्यापर्यंत पालखी प्रदक्षिणा. ओके, आणि त्याच्यानंतर पावसात मग काय हे नसतंच, दोनच उत्सव असतात, एक त्यांची पुण्यतिथी आणि गुरुपौर्णिमा. बरोबर, आणि त्यावेळी बाकीचं भजन किंवा कीर्तन वगैरे जे काय असतं किंवा गायन वगैरे, तर ते कार्यक्रम असतात, फक्त पालखी प्रदक्षिणा नाही. ओके, ते फक्त चार वर्षातून पालखी प्रदक्षिणा होते मंदिराभोवती. ओके, इथे तुम्हाला बघायला मिळेल पादुका दर्शनाची वेळ दिली बघा, दर गुरुवारी सकाळी 8 ते 10. तुम्ही कधी वेंगुर्ल्यामध्ये आला आणि जर तुम्हाला स्वामींचं दर्शन घ्यायचं असेल, म्हणण्यापेक्षा तुम्ही नक्की एकदा या या मठामध्ये आणि भेट द्या. तुम्हाला खरोखर सांगतो मन एकदम प्रसन्न वाटेल. नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत स्वामींच्या मठामध्ये वेंगुर्ला कॅम्प येथे. आज आपल्याला गुरुजी, सापळे गुरुजी इकडची काही माहिती देणार आहेत, ती आपण आज जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार.